नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची आर आर कुकिंग मराठी चॅनलला तर रोज रोज आपण एकच प्रश्न नेहमी करतो आज जेवणाला काय बनवावं काहीतरी वेगळं हवं पौष्टिक हवं आणि सगळ्यांना आवडणारं हवं तर एक पदार्थ म्हणजे बाजेची खिचडी अतिशय चविष्ट आणि अगदी हेल्दी अशी ही खिचडी असते आणि बनवायला एकदम सोपी आणि एकदा जर जी चव तोंडाला लागली ना तर नेहमी ही, ही खिचडी तुम्ही बनवत राहाल तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्या बाजरीची खिचडी बनवायला बाजरी लागणार आणि एक कप बाजरी इथे मी घेतलेली आहे कारण ही खिचडी मी चार जणांसाठी बनवत आहे आणि एक कप त्यासाठी पुरेशी आहे आता ही बाजरी अगदी स्वच्छ आहे अगदी निवडून तयार आहे आता हिला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आता आपल्याला यात पाणी टाकायचं पुन्हा म्हणजेच हिला आपण भिजत घालणार आहोत तर मंडळी इथं एक लक्षात घ्या बाजरी ही तांदळासारखी नसते या कारणाने भिजत घालणं गरजेचं आहे तर सात ते आठ तास किंवा याला भिजत घाला आता तर आता सकाळ झालेली आहे मी सकाळीच कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि खिचडी बनवायची आहे आपल्याला तर बघा मी आधी तूप टाकलेला आहे एक मोठा चमचा आणि सोबतच दोन मोठे चमचे इथं शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे हे दोघं कॉम्बिनेशनला असले ना तर जे पण बनवाल ते अगदी भन्नाट चवीला लागतं म्हणून नेहमी आवर्जून असं कॉम्बिनेशन तुम्ही घ्या आता जिऱ्याचा तडका लावायचा आहे त्याचप्रमाणे आपण मोहरीचा तडका देखील यात लावू जसं तेल जास्त गरम असेल तेव्हा आपण यात मोहरी टाकणार तर बघा मोहरी देखील टाकून झालेली आहे आणि जशी मोहरी थोडी तडतडली तेव्हा आपण यात घालणार एक मोठा कांदा जो मी कापून तयार ठेवलेला आहे तर कांद्याला इथं मिनिट दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्या थोडा सॉफ्ट झाल्यावर बाकीचे पदार्थ आपल्याला यात घालायचे आहे ते आपण टाकायला सुरुवात करूया तर गॅसचा फ्लेम इथं मीडियम ठेवलेला आहे आणि जो कांदा आहे तो थोडा थोडा सॉफ्ट इथं दिसायला लागला आहे तेव्हा मी यात टाकले आहे शेंगदाणे दोन मोठे चमचे शेंगदाणे घाला शेंगदाणे व्यवस्थित परतून घ्या मग आपण यात टाकू कडीपत्ता आणि जर तुम्हाला तेजपत्ता आवडत असेल तर तो देखील तुम्ही यात टाकू शकता कडीपत्ताचा पूर्ण फ्लेवर इथं उतरून जातो मस्तपैकी सोबतच टाकायचे आपल्याला चार हिरव्या मिरच्या इथे मी चारच मिरच्या घालत आहे कारण आपण जो खिचडीचा स्पेशल मसाला यात घालणार आहे त्यात ऑलरेडी तिखट असतं म्हणून चार मिरच्या इथे पुरेशा आहे आता बघा का कांदा थोडा सॉफ्ट झालेला आहे अशा वेळेस आपण यात टाकायचे टोमॅटो तर चार मिडियम साईजचे टोमॅटो मी इथे कापलेले आहे आणि जाडसरच कापलेले आहे आणि जर तुम्हाला टोमॅटो कमी आवडत असेल तर तुम्ही हे कमी देखील टाकू शकता पण माझा एक सल्ला आहे खास की टोमॅटो जेवढे टाकाल तेवढी खिचडी अजून छान लागते म्हणून टोमॅटो तुम्ही तो जास्त टाका आता अद्रक लसूणची पेस्ट तर मोठीच एक चमचा मी तो अध्रक ची तर अद्रक लसूणची पेस्ट देखील टाकून झालेली आहे आणि व्यवस्थित ते मिक्स केलेलं आहे तर ह्या वेळेला टोमॅटो छान सॉफ्ट होण्यासाठी पाच मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवणार कारण टोमॅटोचं पूर्ण अर्क उतरल्याशिवाय खिचडीला चव येत नाही तर पाच मिनटाकरता मी इथं झाकून ठेवलं आहे आणि पाच मिनटानंतर आपण चेक करूया तर बघा पाच मिनटानंतर टोमॅटो थोडे सॉफ्ट झालेले दिसत आहे तर, तर फक्त आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्या वेळेला आपण खिचडीत असे मसाले घालू की ज्यामुळे खिचडी अतिशय चविष्ट बनेल तर इथं स्पेशल खानदेशी खिचडीचा मसाला आहे तो मी दोन चमचे घालत आहे आणि आधीच आपण हिरवी मिरची देखील घातली आहे आणि ह्या मसाल्यात तिखट देखील असतं त्यामुळे दोन चमचे पुरेसं आहे हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा एक चमचा धणे पावडर त्याचप्रमाणे एक चमचा जिरे पावडर देखील आपण यात टाकणार आहोत आणि शेवटचं म्हणजे मीठ तर चवीपृता मीठ तुम्ही यात टाका म्हणजे इथं मी दीड चमचा मीठ घातलेलं आहे आणि हे सगळे मसाले आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे काही वेळाकरता म्हणजेच दोन मिंटा करता हे मसाले व्यवस्थित परतून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता हे अगदी सॉफ्ट झालेले आहे आणि एक जीव झालेले आहे तेव्हा मी यात टाकत आहे खोबऱ्याचा किस या ठिकाणी तुम्ही खोबऱ्याचे काप देखील टाकू शकता जसं आपण पारंपरिक खिचडी बनवतो त्यानुसार ही खिचडी मी बनवत आहे तर छान चव येते खोबऱ्यामुळे नक्की टाका आता सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला शेवटी टाकायचा असतो हिंग तर अर्धा चमचा इथं हिंग टाकलेला आहे मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि आता फायनली आपल्याला टाकायचं आहे बाजरी तर बाजरी ही रात्रभर छान भिजल्यामुळे सॉफ्ट झालेली आहे तुम्ही बघू शकताय जर तुम्हाला अशी अख्खी बाजरी खिचडीमध्ये टाकायची नसली तर मिक्सरचे दोन फेर करून घ्या आणि मग यात तुम्ही टाकू शकता मी अख्ख्याच बाजरीचा वापर केलेला आहे आता फक्त ही बाजरी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे आता खिचडी म्हटलं तर फक्त बाजरीच लागणार का नाही आपल्यासोबत डाळ देखील लागणार इथं मूग डाळ घेतली आहे म्हणजेच जेवढी बाजरी घेतली त्याच्या निम्मे आपल्याला मूग डाळ लागणार म्हणजे अर्धा कप ही मूग डाळ आहे हिला मी वेगळं भिजत घातलेलं नाही फक्त धुतलेलं आहे कारण मूग डाळ ही लवकर सॉफ्ट होते या कारणाने हिला भिजत घालायची आवश्यकता नसते तर आता ही डाळ व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार काही वेळातच मस्त मसाले यात मिक्स झालेले आहे अगदी तयार आहे आता पुढे जाऊ ही बाजरा खिचडी आधीच हेल हेल्दी आहे म्हणजेच बाजरा व मूग डाळ आता अजून आपण तिला हेल्दी बनवू म्हणजे यात काही भाज्या टाकू तर इथं एक वाटी मी गाजर कापून टाकलेला आहे सोबतच वाटाणे मस्तपैकी हिरवेगार ते देखील यात टाकून घेतलेले आहे म्हणजेच चव तर छान येईलच येईल पण ही खिचडी अजूनच हेल्दी बनेल आता फायनली आपण यात पाणी टाकणार आहोत तर पाण्याचं जे प्रमाण आहे जेवढी बाजरी आहे त्याच्यात तिप्पट आपल्याला पाणी घालावं लागतं पण मला ही जी खिचडी आहे ती थोडीशी सुपी आवडते म्हणजे थोडीशी पातळ आवडते या कारणाने मी इथे चार कप पाणी टाकलेलं आहे जर तुम्हाला घट्टसर आवडत असेल तर तुम्ही तीनच कप पाणी यात टाकू शकतात तर बघा आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण हे कुकर बंद करणार आहोत मस्तपैकी गरमागरम वाफळलेली खिचडी खायची इच्छा असेल तर हा मेनू एकदम जबरदस्त आहे तर आता कुकर देखील लॉक झालेला आहे आता याच्या आपल्याला आठ शिट्या करून घ्याव्या लागणार कारण ही बाजरीची खिचडी आहे तांदळाची नाही तर मंडळी ही पहिली शिटी आपली झालेली आहे आणि ह्या वेळेला जो किचनमध्ये सुगंध आहे तो, तो अगदी विचारू नका अप्रतिम आहे तर अशाच प्रकारे आठ शिटा झाल्यानंतर आपण याला चेक करूया आठ शिटा झालेल्या आहे कुकर थोडं थंड करून घेऊ पण किचनमध्ये दरवडणारा सुगंध आपला थांबू देत नाही तर बघा कुकर उघडता क्षणे किती मस्त अशी गरमागरम ही बाजरीची खिचडी अशी सोपी झालेली आहे आणि ही अजून नंतर घट्टसर होणार तरी एकदा आपण चेक करून घेऊया मस्तपैकी बाजरी शिजली आहे की नाही तर अगदी मस्त शिजलेली आहे मऊ झालेली आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आपली ही हेल्दी टेस्टी आणि गरमागरम अशी सुपी मस्त बाजराची खिचडी आहे ना मस्त तर पटकन लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढू तेव्हा अजून एक टिप देते की ही खिचडी जर गावराणी म्हणजेच आपल्या साजूक तुपासोबत जर खाल्ली तर अजून छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी पटकन आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर